बेकायदा वाळू साठा पोलीस कर्मचाऱ्याला भोगला, शेतजमिनींवर बोजा चढविण्याचे तहसीलदारांचे आदेश। मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक गजानन पाटील, राहणार लक्ष्मी दहिवडी यांनी 4 ब्रास बेकायदा वाळू साठा केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी 1,56,000 रुपये इतका दंड शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले असतानाही ती रक्कम न भरल्याने तहसीलदार स्वप्नील रावळे यांनी त्यांच्या 7-12 उतारावर त्या रकमेचा बोजा नोंद करण्याचं फरमान संबंधित तलाठ्याला काढलं आहे। बैलगाडीतून वाळू वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते। आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे काय कारवाई करणार याकडे तमाम नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। लक्ष्मी दहिवडी येथे मूळ रहिवासी असलेले व मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक गजानन पाटील यांनी गावात 4 ब्रास अनधिकृत वाळू साठा केला होता। याबाबतची तक्रार नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतर सदर गावच्या तलाठ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या पंचनामा आणि अहवालानुसार पाटील यांना 1,56,000 इतका दंड महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अन्वये दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले होते। या वाळू साठ्यावर त्याच गावचे नागनाथ गुरव यांनीही हा साठा माझाच असल्याचा दावा केल्यानं तहसीलदार यांनी दोघांनाही दंड भरण्याचे आदेश काढले होते। आदेशानंतर दिलेली मुदत संपल्यानं पुन्हा नव्यानं आदेश काढून आज तागायत दंडाची रक्कम जमा न केल्यानं त्या दोघांच्या 7-12 उतार्यावर 1,56,000 इतका बोजा नोंद करण्याचे आदेश सदर गावच्या तलाठ्यांना देऊन या कामाही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेऊन उतार्यावर नोंद केल्याचा अहवाल इकडील कार्यालयात सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आला आहे। सदर पोलीस कर्मचाऱ्यानं जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीतून 24/5/2019 रोजी वाळू आणल्याची पावती गौण खनिज विभागाकडे सादर केली आहे। मात्र लक्ष्मी दहिवडी येथील वाळू साठा हा जून महिन्यातील असल्यानं पंचनाम्यामध्ये नमूद केला आहे। मागील 1 वर्षापूर्वीच्या पावत्या जोडण्यात आल्यानं महसूल अधिकाऱ्यांनी त्या रिजेक्ट करून कारवाईचं फरमान काढलंय। दरम्यान या आदेशानं पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली। सर्वसामान्य नागरिकांनी बैलगाडीने वाळू नेल्यास पोलीस प्रशासन चोरीचा गुन्हा दाखल करतं तर महसूल विभाग दंडात्मक कारवाई करतं। पोलीस कर्मचाऱ्यांना खाकी वर्दीचा गैरवापर करत बेकायदा वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केल्याची चर्चा दहिवडी पंचकृषीतून होतीये। सोलापूर शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने वाळूच्या वाहनात भागीदारी केल्यानं पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केलीये। आता पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस आयुक्तांप्रमाणे या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे।